सगळ्यांना नमस्कार. मी आहे जाई पवार अंधेर आणि वेलकम बॅक टू रीच अँड ट्रॅव्हल्स. सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूच्या बेल बटनवर देखील क्लिक करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज बनवेल किंवा रेसिपीज टाकेल, त्याचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील आणि तुम्ही नवीन व्हिडिओ लगेच बघू शकाल. माझ्या पाठीमागचं असं थोडंसं वेगळं वाटत असेल तुम्हाला, तर मी माझ्या मैत्रिणीकडे आली आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण घरीच शूट केलेला आहे, फक्त हा इंट्रो आणि जो एंडचा व्हिडिओ तो मी नेहाकडे शूट करते आहे आणि तिची लिटल कॅमेरामन मला हेल्प करते आहे, तर मी तुम्हाला तिला व्हिडिओमध्ये मी बोलवेलच. तर मी तुम्हाला सांगते, डिश वॉशर हे अमेरिकेतल्या सगळ्या घरांमध्ये असतं. म्हणजे तुम्ही रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहा किंवा तुम्ही स्वतःच्या घरात राहा, प्रत्येक घरात डिश वॉशर हे असतंच. तर नेहाच्या घरी पण हे डिश वॉशर आहे, तुम्ही बघू शकता. तिथे थोडेसे ऑप्शन्स वेगळे आहेत, पण सगळा म्हणजे त्याचा उपयोग मात्र एकच असतो, बरोबर. आणि आजचा व्हिडिओ मला कोणी शूट करायला सांगितलेला हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला कुठली रिक्वेस्ट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ह्या आहेत आपल्या चंदेरी मावशी. जेव्हा मला खूप असाइनमेंट्स असतात आणि पंकज सुद्धा त्याच्या ऑफिसच्या कामांमध्ये बिझी असतो, तेव्हा ह्याच आम्हाला कामाला येतात. आणि या आपल्याकडे व्हर्लपूल कंपनीकडून आलेल्या आहेत आणि अशा ओट्याच्या खाली या चंदेरी मावशी बसलेल्या आहेत. यू एसमध्ये हाऊस हेल्प नसते, असली तरी त्या महिन्यात ना एकदाच येतात. त्याच्यामुळे ह्या चंदेरी मावशींचे फंक्शन्स काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. आणि चंदेरी मावशी म्हणजे आपला डिशवॉशर. या हँडलमधनं आता मी डिशवॉशरचा दरवाजा उघडला आहे. खरं सांगू का, डिशवॉशर वापरणं मला एक सगळ्यात मोठं टास्क वाटतं. हे वरचं रॅक आहे आणि हे खालचं रॅक आहे. तर खालच्या रॅकमध्ये मी आपले ताटं आणि डिशेस असं सगळ्या गोष्टी ठेवणार आहे. आणि हे जे इकडे रॅक दिसतंय हे चमचे ठेवायसाठीचं रॅक आहे. आणि खाली हा तुम्हाला फॅनसारखं दिसतंय का, तर हा जो पंखा किंवा फॅनसारखा आहे त्याच्यातनं खालनं पाणी, यातनं खालनं पाणी येतं आणि त्या पंख्याच्या फोर्सने ते पाणी अख्ख्या डिशवॉशरमध्ये पसरतं. आता तुम्ही इथे बघू शकतात की इथे ऑप्शन्स आहे की तुमचं जे घरामध्ये पाणी येतं ते हार्ड वॉटर येतंय की सॉफ्ट वॉटर येतंय. आणि जर तुम्हाला मशीनमध्ये प्रीवॉश करायची असतील भांडी, तर इकडे प्रीवॉशसाठीचं पण डिटर्जंट तुम्हाला टाकायला हवं. आणि इकडे जे मेन वॉशसाठीचं जे डिटर्जंट असतं तर ते इथे टाकायचं असतं. तर हे दोन काय प्रकार आहे, तर डिशवॉशर हे जेव्हा आपण बंद करतो तर तुम्ही इथे बघू शकता, जेव्हा तुम्ही हेवीवर देतात ना, तर तेव्हा प्रीवॉशमध्ये ते आपली जी भांडी असतात ती लागली जातात. आणि जर नॉर्मलवर केलं, म्हणजे इथे तीन ऑप्शन्स आहेत तुम्हाला दिसतात, हेवी, नॉर्मल आणि वन आर वॉश. आणि त्याच्यानंतर इथे ऑप्शन्स आहेत हीट ड्राय, हाय टेम्परेचर आणि 4 तासांनी जर तुम्हाला हे मशीन लावायचं असेल तर तसं. हीट ड्रायमध्ये भांडी वाळून निघतात. आणि हे स्टार्ट आणि रिझ्युमचं बटन आहे. आणि आता क्लीन जर आपली भांडी झाली असतील तर ती कशी दिसतात स्वच्छ भांडी, तर इथे एक लाईट लागतो, तो मी तुम्हाला नंतर दाखवते. आता इथे तुम्ही बघू शकता की हे जे डिशवॉशरचं डिटर्जंट आहे ते दोन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येतं. यात लिक्विड डिटर्जंट आहे आणि हे संपत आलेलं आहे, म्हणून मी हे इकडे पावडरवालं डिशवॉशरचं डिटर्जंट आणलेलं आहे. तर हे अशा वड्यांमध्ये मिळतं पण आतमध्ये पावडर असते. तर आता मी डिशवॉशर लावायला घेते. तर हा आपला डिशवॉशरचा खालचा कप्पा आहे आणि इथे बघा तुम्ही की हे मी नॉनस्टिकचं पॅन लावलेत. इथे आपल्या डिश आहेत ज्या इथे मिळतात. इथे बहुतेक जण अशाच प्रकारच्या डिश वापरतात. हे आपलं भारतातलं स्टीलचं ताट, हे पण आपलं भारतातलं स्टीलचं ताट. हा स्टीलचा एक पॅन ठेवला आहे कारण मला विचारलेलं की स्टीलचे भांडे यात निघतात का, तर म्हणून मी एक स्टीलचा पॅन पण टाकलेला आहे. त्याच्यानंतर हे आपल्या कुकरचं जे झाकण असतं ते पण टाकलेलं आहे. इकडे ह्या कप्प्यामध्ये आपण बघूया, हे भलतंच काहीतरी मी दाखवते. हे जे आपलं भारतातलं लाटणं आहे तर ते पण मी इथे घातलेलं आहे. चमचे आणि फोर्क
हे लाकडाचे चमचे पण घातलेत आणि हे जे आपले खायचे जे चमचे असतात ते मी असे जो खा ज्या भागाने आपण खातो तो खायचा भाग मी खाली टाकलाय. नाहीतर हे जर आपण खाली टाकलं ना तर ते अडकतं आणि मग डिशवॉशर बंद नाही होत, म्हणजे ते हे जे हा जो कप्पा आहे ना तो आतमध्ये जायला त्रास होतो. ही भारतातली आपली चहाची गाळणी आहे तर ती पण मी इथे घातलेली आहे. तर अशा प्रकारे हा खालचा कप्पा आपण रचला आहे. आता हा वरचा कप्पा. तर ह्या वरच्या कप्प्यामध्ये इथे मी चहाचे जे कप असतात ते लावलेत, इथे पाण्याचे ग्लास लावलेत. स्टीलचे अनफॉर्च्युनेटली नाही आहेत आता इकडे. हे पण चहाचे ग्लास आहे आपले कटिंग चहाचे, ते लावलेत. ह्या बाजूला इथे मी लावलेत बाउल्स. इथे आपलं भारताचं मिक्सरचं भांडं भारतातलं. हे काही माझ्याकडे प्लॅस्टिकचे डबे आहेत, त्याचे झाकणं मी इथे ठेवलेत. हे भारतातल्या मिक्सरच्या भांड्याचं झाकण. आणि अशा प्रकारे हा वरचा कप्पा मी लावलेला इथे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी इथे लिक्विड डिटर्जंट घालणार आहे. आता जेव्हा नवरा बायको दोघं वर्किंग असतात तेव्हा डिशवॉशरचा खरा उपयोग होऊ शकतो. डिशवॉशर आता मी हेवी आणि ही ड्राय या ऑप्शन्सवर लावते. हेवीवर लावलं आहे कारण भांडे काही सकाळचे होते त्याच्यामुळे ते वाळणार नाही, सुकणार नाही म्हणून. आणि ही ड्रायवर भांडे सुकतात सुद्धा. पण आता मी हे मोठे जे भांडे आहेत पातेले वगैरे तर ते मी हातानेच घासले कारण ते डिशवॉशरमध्ये लावले तर ते खूप जागा घेतात. आणि हे कालचे काही भांडे ते मी सुकवायला इकडे ठेवलेले आहेत. डिशवॉशरचे भांडे होत आहेत तोपर्यंत इथलं सिंक कसं आहे हे आता मी तुम्हाला दाखवते. हा जो नळ आहे याला दोन ऑप्शन्स आहेत. ॲक्च्युली आता खाली केलं की त्यातनं पाण्याची धार येते आणि वरती केलं की शॉवरसारखं पाणी येतं. इथे गरम आणि गार पाणी दोन्ही नळाला एकाच नळात येतं. तुम्ही नळ खाली केला की तुम्हाला गरम पाणी येतं आणि नळ वरती केला की तुम्हाला गार पाणी येतं. लाल ठिपका म्हणजे गरम पाणी आणि निळा ठिपका म्हणजे गार पाणी. हा नळ जो आहे हा असा खाली येतो वायरसारखा, पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. आणि आपण पूर्ण हे बघा, ही वायर आहे आणि याच्याने आपण हे सिंक असं पूर्ण धुवू शकतो. आणि जर खाली काही खरकटं अडकलं असेल तुमच्या सिंकमध्ये तर हे क्रशर आहे, इथे खाली मोटार लावली आहे. हे बटन चालू केलं की मोटार सुरू होते, तुम्हाला त्याचा आवाज येईल आता. आणि जे खरकटं असतं ते सगळं बारीक यात होतं आणि मग ते पुढे जातं, त्याच्यामुळे चोकअप वगैरे सहसा होत नाही. टचवूड. आपल्या चंदेरी मावशी सव्वा तासात भांडे घासून पुसून ठेवतात. आता आपलं डिशवॉशर धुवून स्वच्छ झालेलं आहे. इथे क्लीनचा लाईटसुद्धा लागलेला आहे. आता मी डिशवॉशर उघडते आणि मी तुम्हाला दाखवते की भांडे कसे निघालेत. पॅन मी ॲक्च्युली वापरायला घेतलेले त्याच्यामुळे ते आता मी दाखवू नाही शकत, पण हे ताट दाखवते. हे थोडंसं नीट नाही निघालं आहे कारण मी त्याला धुवून नव्हतं टाकलं त्याच्यामुळे. हा चमचासुद्धा नीट नाही निघाला आहे, म्हणजे डिशवॉशरमध्ये जर आपल्याला भांडे लावायचे असतील तर त्याच्या आधी ते थोडेसे नळाखाली धुवून घ्यावे लागतात आणि मग डिशवॉशरमध्ये टाकायचे असतात. पण आता मला विचारलेलं की जसेच्या तसे भांडे टाकले तर काय होतं. ॲक्च्युली हे बघा, हे कुकरचं झाकण आहे ते अशा पद्धतीने निघालं आहे. कुकर मी डिशवॉशरमध्ये धुवत नाही कारण कुकर जास्त जागा घेतं. आता वरच्या कप्प्यातले भांडे दाखवते. हे जे बाउल्स आहेत ते पण बऱ्यापैकी नीट निघालेत. काचेची भांडी पण निघतात नीट, कप पण बऱ्यापैकी व्यवस्थित स्वच्छ होऊन निघतात. काचेचे भांडे तर हा ग्लास पण स्वच्छ झालेला आहे. तर अशा प्रकारे आपलं डिशवॉशर आहे. काय मग कसे घासलेत चंदेरी मावशींनी भांडे? तुम्ही बोलवणार का त्यांना तुमच्याकडे? कमेंट सेक्शनमध्ये मला पटापटा सांगा. आणि शी इज अवर लिटल कॅमेरा गर्ल फॉर टुडे. इनी मला व्हिडिओ काढायला मदत केली. सो कॅन यू इंट्रोड्यूस युअरसेल्फ? हे गाईज, माय नेम इज अनिका जैन. आय लिव्ह इन रिचमंड अँड आय हॅव अ लिटल ब्रदर नेम्ड आरिश. यस, अँड आर यू इन व्हिच ग्रेड? आय एम इन फर्स्ट ग्रेड. आय एम इन फर्स्ट ग्रेड. दॅट्स कूल. सो इनी आज मला
केली आहे आणि आजच्या व्हिडिओची रिक्वेस्ट मला सुमित सोमाणी याने केली होती. त्याने मला विचारलेलं जे आपण भारतीय जेवण बनवतो त्याचे जे भांडे असतात ते डिशवॉशरमध्ये निघतात का असं मला त्याने विचारलेलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. आणि तोपर्यंत आमचा अन्नदाता सुखी भवा.